सत्तेत आल्यानंतर शहरातील विकास कामं एकाच वर्षात संपवायचा चंग बांधल्याप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपकडून कामं काढली जात आहेत. अगदी गरज नसताना आता पिंपळे सौदागरमध्ये ग्रेड सेपरेटर आणि सबवेचा घाट घातला जातोय. पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागर भागातला जगताप डेअरी ते नाशिक फाटा हा साधारणतः 3.5 किलोमीटरचा रस्ता, रुंदी 45 फूट, BRT धरून 8 लेन. पिंपरी शहरातलाच काय पण पुण्यातल्या कोणत्याही रस्त्यापेक्षा मोठा. पण असं असतानाही हा रस्ता सत्ताधारी भाजपला अरुंद वाटतोय. म्हणून या रस्त्यावरच्या गोविंद यशदा चौकात सबवे आणि सुदर्शन चौकात ग्रेड सेपरेटर करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. विशेष म्हणजे या मार्गावर शहरातील सर्वात यशस्वी BRT चालते. ती सुरू होऊन 2 वर्षही झाली नाहीत. त्यावर 17 कोटींचा खर्चही झालाय. पण तो किरकोळ आहे आणि भविष्यातली गरज म्हणून सबवे आणि ग्रेड सेपरेटर गरजेचा असल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झालाय. बोपखेल पुलाकरता जवळजवळ 2 वर्ष झालं आम्ही संरक्षण मंत्रालयाची परवानगीची वाट पाहत आहोत. आता महिने राहिले आहेत, फक्त 3 महिने वर्ष आर्थिक वर्ष संपण्याकरता. 3 वर्षामध्ये बोपखेलचा पुलाची निविदा काढून जेवढी आम्ही तरतूद केलेली आहे तेवढा खर्च काय त्या 3 महिन्यामध्ये होणार नाही. म्हणून त्या कामाच्या अगेन्स्ट जी तरतूद होती ती आम्ही ह्या कामाकरता वर्ग केलेली आहे. आणि ती तरतूद जी वर्ग केलेली आहे ती फक्त मार्चपर्यंत खर्च होईल एवढीच आम्ही वर्ग केलेली आहे. त्या भागातील लोकांचा जो वेळ अर्धा तासाचा जातो किंवा 20-25 मिनिटाचा वेळ जातो तो वाचण्यासाठी त्याची मदत नक्कीच होईल. भविष्यात प्लॅनिंग करतानाही आम्ही अशा काही गोष्टी मागच्या वेळेस की 8 लेनचा रोड सॉल्व्ह केल्यानंतर असं वाटलं नव्हतं की त्या भागावरती एवढी मोठी ट्रॅफिक होईल. ट्रॅफिकची समस्या उद्भवती त्याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काही ठिकाणी जशा ग्रेट सेपरेटर अंडरपास सबवे लागतील अशा ठिकाणी व्यवस्था करतोय. विशेष म्हणजे या कामासाठी बोपखेलच्या पर्यायी रस्त्यासाठी ठेवलेला निधी वापरला जाणार आहे. आमची प्रशासनाला मागणी आहे, आमचा जो निधी होता ह्या मार्चच्या बजेटमध्ये की आता मार्च आल्यामुळे तो निधी खर्च होणार नसल्यामुळे त्यांनी वर्ग केला, कारण सांगितलं. परंतु पुढच्या बजेटमध्ये तेवढा निधी आम्हाला परत देणार हा शब्द दिलाय. आम्ही स्थानिक नगरसेवक म्हणून आमच्याशी व आमच्या सर्व नागरिकांशी प्रशासनाने गद्दारी केल्यासारखं होईल. तो निधी आम्हाला कुठल्याही परिस्थितीत परत मिळाला पाहिजे ही आमची प्रखर मागणी आहे. पिंपळे सौदागरच्या गोविंद चौक आणि सुदर्शन चौकात कोणत्याही वेळेला गेलं तरी एका सिग्नलवर 2 ते 3 मिनिटाच्या वर थांबावं लागत नाही. पण केवळ 10 मिनिटं वाचवण्यासाठी BRT वर केलेल्या कोट्यवधींचा चुराडा आणि नव्या कामासाठी कोट्यवधींचा नवा बोजा कशासाठी हा प्रश्न आहेच. कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.